इकडे बघा काय चालू आहे तुमच्या दोघांचं. ट्रेनिंग चालू आहे, ईशान्यावर ट्रेनिंग चालू आहे. बघू बरं, हात खाली केले की खाली झोपते, वर केले की उठते. आता सेकंड सेकंड गुड बॉय. आवाज मोठा आहे त्याचा, ती त्याच्या बापूच्या हातात इकडे भाकरी आहे ना, त्याच्यामुळे ती लक्ष त्याच. त्याला जवळजवळ 6 भाकरी टाकल्यात बरं आज. मग काय पोट बिघडल त्याच. आता हातात नाही ना काय, हातात काय नाही तुमच्या, जरा खायला टाकाय तरी पण ते ऐकत ऐकते की. मस्त आहे गट्टो बरे का आपला, त्याला समजत सगळं. दुपारचे 3:30 वाजलेत, पाणी चालू केलं आपण गवतावर, गाई झाडाखाली बांधलेले आहे, कोक्या झाडावर किलकिलाट चालू आहे त्यांचा. दुपारच्या वेळेला लय कालवा करते ते. आहेत का पिकलेले केळ? आहे ते, आहे ते का? रोज पिकायला लागले ते की? मोटर झाली का चालू? हा नाही चालू झाली. हा तेच मी विचारतोय, मला बघून यावं लागते काय की पाणी अजून याय नाही. भेटू, चल चल वर जाऊ आता आपण माझ्या बरोबर. या चल इकडे 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 या, बघू आपण पाणी कसं काय नाही काय नाही. इथल्या बोरची मोटर चालू केली आता आपण, तिकडलं बोर एक चालू करून येऊ. आपल्या बरोबर आहे गट्टू, रान सगळं रिकामं झालं. आता पाऊस पडल्यावर त्याच्यात आपण मेहनत करणार आहे, नाहीतर मग त्याच्या आधी पावसाच्या आधी खरडा घालून घ्यावा लागतो. एक म्हणजे तण जे आहे ते वाऱ्याने उडून जात. इकडे काय चालू आहे? बर्फाचा गोळा खायला. काय करताय तुम्ही बर्फाचा गोळा? तर त्यात रंग ही टाकलेला दिसते की दोन की ते हिरव आहे तिथं लाल. रंग नाही का टाकायचं पण थांबा बरं. बर्फाचा गोळा आहे का? कडा कडा फुडून खायला झालं का? कडा 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 फुडून खात होती. झालं झालं बर्फ थोडा ग्लास हे झाला. बर गट्टू बसला एकटा निवांत, त्याला असं वाटतं माझ्या संघ कुणीतरी बोलावं, माझ्यापाशी थांबावं. त्याचं दोन्ही जोडीदार गेले निघून. तुला लवकरच जोडीदार आणतो मी गट्टू, तू टेन्शन घेऊ नको. मस्त पैकी खेळायला तुला हो, बारक पिल्लू. इथे इकडे चालू आहे भांडी. इकडे पाणी लय लागलं का? तू काय आता रोज दार बघूनच काय करायला लागली? लय लागलं की अगं? लय लागलं काय कुठं सांगते बघा. रक्त दिसतय की? तू रोजच लावलाय ठ्यापा इथं. हा काय होत? काय होत? काय होत नाही सांगा. खरकट मरकट पाणी झाडांना जाते. चांगलाय बर. त्या झाडाला पाणी मिळायला लागले, चांगलं झालंय बाबा झाड. पाणी इकडे कडलं गेलं, दार मोडावं लागतील. आता दोन तीन दार खराखाना मोडावं लागतील.
आपल्या इथे चंदनाचं झाड बघा मी लावलेलं आहे. सुरुवातीला एक वर्ष हे वाढलंच नाही, आता चांगलं सन 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 हे वाढायला लागले. वर चंदन कोकिळ सूर लावायला लागलेले तुम्हाला ऐकू येत असेल. हे बघा इथं गुलाबाचं झाड आहे आणि उन्हाळ्यामुळं कसे बसे एक कळी उमलायला लागलेली. तुम्हाला आज गुलाबाच्या पाकळ्यांचं पण महत्व सांगतो. गुलाबजल तयार करतात. हे गुलाबजल कसे करतात, समजा तुम्हाला घरच्या घरी गुलाबजल तयार करायचं आहे तर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या, कुकरच्या डब्यामध्ये टाकायच्या, त्यात थोडस पाणी ओतायचं. म्हणजे ह्या गुलाबाच्या पाकळ्याच्या 16 पट पाणी ओतायचं किंवा दुप्पट ओतू शकता तुम्ही. दुप्पट ओतलं तरी चांगलं आहे. वजनाच्या दुप्पट पाणी टाकायचं आणि कुकर चालू म्हणजे गॅस चालू करायचा, वरची शिट्टी काढायची, तिथे एक नळी लावायची आणि ती नळी पाण्यातनं फिरवून बाहेर कुठल्या तरी एका भांड्यामध्ये तिचं तोंड ठेवायचं आणि मंद गॅस चालू करायचा आणि हळूहळू हळू त्यातनं जी वाफ निघल ती वाफेचं थंड पाणी लागल्यामुळं ते वाफेचं पाण्यात रुपांतर होईल आणि ते हळूहळू टिपके टिपके पडत जातील. ते टिपके टिपके म्हणजेच तुमचं गुलाबजल. ते डोळ्यात सोडण्यासाठी किंवा गुलाबजलाचा वापर करतात बरीच जण. ही थंड प्रकृतीचा आहे गुलाब. ज्यांना ज्यांना पित्ताशयाचे खडे झालेत त्यांनी गुलाबाची पाकळ्यांचं सेवन करायचं. ह्याचा गुलकंद कसं बनवायचं ते पण सांगतो. तुम्ही काचेचं भांडं घ्या, भरणी एखादी, तुम्ही एक थर खडीसाखरेचा टाका, एक थर गुलाबाच्या पाकळ्यांचा टाका, परत एक थर खडीसाखरेचा टाका, एक थर गुलाबाच्या पाकळ्यांचा टाका, असं करत करत भरणी भरायची आणि ती भरणी सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची. थोड्या दिवसात तुम्हाला गुलकंद तयार झालेला मिळेल. एकदम मस्त चांगला फायदा आहे. थंड प्रकृतीचा आहे, पित्त कमी करतं, पित्ताशयाचे खडे विरघळण्यासाठी सुद्धा चांगली मदत करतं. ते इकडे या वाल्याला उडायचं आहे ना आणि क्षितिज पकडायला लागलाय. नको पकडू रे, त्याच्या पायात काहीतरी अडकले त्यामुळे त्याला उडायला येणार. हा नको नको नको, काहीतरी अडकले रे पायात त्याच्या, धरायचं मुलगा का त्याला. तरी म्हणलं इतकं कस काय जवळ येतोय आपल्या. हा थांबा थांबा थांबा, हळू सापडला तर सापडला, नाही तर नका त्रास देऊ त्याला. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, इथल्या इथं उडतय ते. इथं पाळल्यासारखं आपल्या दररोज असते दारात का. गेली का लाईट, झाला टायमिंग 6 वाजल्या, सायंकाळच्या 6 वाजलेले आहेत मित्रांनो. आता असं अजून मधून आबाळाची ठिगळं आलेली आहे. पक्षी बघितलं की बरं वाटतं. एकंदरीत दिवसाची सुरुवात पक्ष्याच्या चिवचिवाटानं आणि सायंकाळ दिवसाची समाप्ती पक्ष्यांच्या चिवचिवाटानं का ग. कोकिळा त्यात भरीच भर घालायला लागली, ते म्हणलं भारी वाटायला. आता मे महिना लागायचा आहे. ह्या टायमाला चालू असते त्यांचं का. पुढच्या 2 महिन्यात तर लय आवाज येतो. मस्त गाणी वाटतं. परत गाणं मस्त ती ह्याच्यातच मिरगाच्या तोंडालाच. तेच की मे जूनच्या सुरुवात. नर पक्षी वर उडतो तसा, पेरतो हा पेरतो हा, आणि कोकिळा कुहू 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 करते. असायचं इकडे बघा, मगाचा फला इथं आलाय परत. ते पाळल्यासारखंच आहे आम्ही. पहिलं ना काय, हा मी लहान होतो इथले बापे एवढा 10 वर्षाच म्हणा की. आणि मला पोपटले पाळ वाटायचे. एक दिवशी आम्ही तात्यांना घेऊन गेलो कल्याणला बाजारात आणि मला पोपटच घ्यायचं. पोपटच घ्यायचं म्हणून बसलून रडायला लागलो बाजारातच. मला पोपटच घ्यायचाय तात्याने. आता नव्हतं तिथं पोपट विकायला, पिंजरं होतं फक्त पोपटायचं आणि ते पिंजरं पोपटाचं बघायचो म्हणायचो मला ह्याच्यात पोपट पाहिजे तात्या रडत बसलो. त्या टायमाला मला पोपट कुत्रं आले फळ वाटत. मांजर, मांजराचं नव्हतं एवढे त्या टायमाला यार, कारण की तिथं मांजर काय उंदराचा विषय नव्हता शहरामध्ये. मग ती आता वाल्याला बघितलं का नाही मी. आता बघ की पाळल्यावरच आहे की आपल्या रोज आपल्या दारात आहे. रोज आहे ती, बरेच पक्षी आहेत. नाही नाही त्यातल्या त्यात ही लय जवळ जा, हिथं हाला नाही. हलत नाही, हिथंच असतो सारखं.
मग ती रोड बसलो होतो मी ती पोपट. आता पोपट सारखी घरावरनं जाते ते का? हो विशी खायते. हा बघ सारखी जाते ते अन्न मधन अन्न मधलं खोलं जाते ते बगळ जाते ते कावळ जाते तर ती मला पोपट त्या टायमाला लय भारी वाटायचं. तुम्हाला माहिती आहे मला काय कळत नव्हतं ना म्हणजे ते त्यांना हात लावला किती मरते ती भरते ती. आव पण परवा दिवशी तुम्ही काय म्हणला होता ते आपल्याला कुत्र्याचं पिलू बघा खेळ चांगलं तात्या बोललंच नाही तर नुसतं बघत बघत बसलं तुमच्याकडं आई लय हसले लय हसले. अरे दादा निम्या वय झालं की तुझं अजून कुत्री मांजरच बघा म्हणतो का लय हसू आलं मला तर. काय आपली म्हणजे खरंच तुम्ही आई दादांना कुत्री मांजर पाळायसाठी किती त्रास दिला ते मास काय माहिती देऊ त्याला मास मास ते फिश पॉन्ड असायचं एवढं एवढं काचच मग. अरे बाबू आजी लय सांगायला लागलो म्हणजे सांगते दादाने लय त्रास दिलाय बापू तुला काय सुद्धा त्रास देत नाही असं आजीचं म्हणणं असतं म्हणजे ह्यांना तुम्हाला अजून त्याला म्हणजे सगळं आहे ना म्हणजे त्याला कुत्र आता आठवडा झालं तात्यांच्या मागे लागलाय तर कुत्र्याचं पिलूच बघा म्हणून दिसत असलं तर गावात म्हणून आई म्हणल्या निम्म वय झालं तरी कुत्र्याच बघा म्हणतोय अजून बी लय अडाय कुत्र्या मांजरांचं लय नाही भारी वाटत ना पण मला सांगते तू घरात अरे ती मास राहत असते का त्यांचं आयुष्य थोडं असतं आणि ती पाणी ही कोण बदलायचं आई मी आई 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 म्हणल्या मलाच बदलायला लावायचं ती मला उचलते काय ते उचलत नसायचं त्यातलं पाणी आणि ते मास दोन चार प्रकारचं मासा आणलं होतं मी त्यात ठेवलं होतं आणि त्यातला एक मासा इतका खवीत होता ना त्या माशाने सगळं मासा मारून टाकायचं अगो बाई हा मग मग काय आता मग मला त्या माशाला बी मारू वाटाना आणि तू रोज एक 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 मासा मारून टाकला खायला काय लागतो त्यांना ते भेटत घेत असलं दाणं 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 असते ते थोडं थोडं टाकायचं आणि ते असतं त्यांचं खायचं थोडस खायचं भेटत जिवंत तसले जंतू एक असते हा गांडोळासारखंच असतं ते पण भेटते ते पण टाकायचं पाण्यात जिवंत राहते तेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा ते खाते म्हणजे पाण्यात ती पण टाकून काय काय आहे तुला सांगतो तसली सरड सुद्धा आता तर बघायला लागलो का ना युट्यूबवर तसली रंगी सरडन ही नाही ती मामा कुठून कुणी तर आणलंय म्हणत होता इथं पाहायला बरीच लोक युट्यूबला तू सर्च कर ना आपल्याला माहितच नाही तर सर्च का व्हायचं बघ ना तू तुला काय काय आहे तसलं नाही मला यार मला नैसर्गिक निसर्गामध्ये जी जी आहे ना मानवाचं सोपती ती बाहेर बरोबर आहे अजून इथंच आहे आणि दिवसभर इथंच असतो ती दिवसभर आज तर मला लय दिसायला लागलाय दिवसभर इथंच असतो ती आणि मस्त आठवड्यातलं खाताय धान्य आहे का नाही बघा आणि पक्ष्यांना सारखं काय ना काय असतं आमच्या दारात पडलेलं पक्षी चांगला आपल्याला आशीर्वाद देऊन जाते तो असं ठेवल्यावर सगळे म्हणते तुमच्या दारात घाण काय असते घाण कुठं दिसते हो तुम्हाला घाण अजिबात नाही आम्ही इकडे मी तुरी वाळू घातल्यात भिजवून इकडे मुगाची डाळ वाळू घातलेले आणि हिथं आपलं थोडस मात्र आहे मी ठेवलंय तसंच पक्षी खात्यात असं ठेवलं की मग ती असं कोंबड्यासारखं उखरून लांब लांब टाकतात म्हणून ते असं गाठवड्यात ठेवलंय बाकी काय नाही सगळं परिसर आपला स्वच्छ असतो असं काय नाही की ते घाण असतो काय म्हणायचं तुम्हाला काय खाताय पेरू झाड लावलेल्याचा असा फायदा असतो जाता येता फळं खायला मिळते ती काढू आता आम्ही आलो आता ही कडवळ काढायला गाईसनी एक टाइम हिरवा असलं म्हणजे त्यांना बरं वाटतं आहे का नाही बघा दादांचं काम कसं आहे फास्ट पटापटा पटापटा पटा तुझं नाही का फास्ट नाही एवढं सावकाश हाताला लागून घेऊ नका म्हणजे झालं हाताला काय लागतंय लय फास्ट हात चालवल्यावर येत आहे ना त्या नवीन इळ आहे हातावर येते ते म्हटलं की गव्हाने की इळ आपलं गट्टू आला आपला मग जरा बाबूंनी सोडला काय की आता ती बरोबर तुमच्याकडे येणार मी त्याला जवळ घेत नाही मिट्टी मारल्याशिवाय मांडी 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 घातल्याशिवाय त्याला चेन पडत मांडी त्याला मिट्टीत घेतल्याशिवाय त्याला चेन पडत मग नकरालाय करत अय गट्टू आणि आपलं इथनं पक्षी सारखं इकडे जाते झाडावर बसते गेला काय त्याला जा म्हणलं खेळायला
ए गट्टू बट्टू त्याला म्हणलं का तुला तुला जोडीदार आणतो एक हा लवकर त्याला काय कळते त्याला कळलं नाही काय बोललेलो मी हा तर त्याला खेळायला होईल ना मग काय मारूनी त्याला म्हणजे झालं त्याला मारूनी त्याला म्हणजे झालं जरा प्रेमळ आहे त्याला डुसपूस केल्यावर मग ती जरा करणार पण ती तसा नाही असं हून चाल नाही करत असं नाही करणार पण खाताना त्याला राग येतो कुणाच्या सुद्धा ते क्यू करत नाही खाताना नाही ग मिट्टूला आपण त्याच्या बरोबर मिट्टूला भाकर टाकायचो हून ही मिट्टूला कधी चावला नाही पण मिट्टूच गरगुर गरगुर ह्याला करायचा करत बसायचा आणि मी त्याची भाकर ही खाऊन टाकायचं मग त्याला त्याला भाकर खाताना त्याला ती उभा राहूनच खाऊ घालावं लागायची बाबू कुठं चाललाय सायकल खेळतोय तात्यांनी गाडी मात्र व्यवस्थितच करून ठेवली बाबा तात्यांनी गाडी व्यवस्थितच केली कलर बिलर व्यवस्थित झाडावर पक्ष्यांचा कालवा चालू झाला सगळं पक्षी बरं वाटतेच बरं का पण ही कोख्यावर डाय लागल्यावर आवाज ही होतो का नाही बरोबर वाटत नाही किर्र होत आहेत कान तिकडे तर लय येत्या ह्या पुढच्या लिंबाच्या झाडावर तर लय येत्या मोर आता नाही तीच गोट्ट ठेवन का आपला मारून टाक पक्षी आपल्याला आता पाळायची इच्छाच होत नाही सगळं पक्षी आहेत फक्त मोरच नाहीत आपल्या इकडे मोरच दिसत नाहीत आपल्या इकडे आपल्या भागात फक्त तेवढाच पक्षी नाही तर सगळे पक्षी आहेत आम्ही यात्रेला गेलतो का नाही चळायला तर तिथं मोरांचा आवाज सकाळी येत होता अगं ती पाण्याचा भाग आहे ना नदीच्या कडे ती उसाने ही मोर असेल दडण यायला पाहिला ही त्यांना लय येत होता आवाज तिथं राहील ना राहायचा नाही आपल्याकडे मोर नाही कुत्री मारून टाक हा मारून टाकते त्यामुळे नको आपल्याला झाले काढून कमी लागू काढू अजून कंस मकला बकी असतील एवढी विशेष मोठी नाही जर झाली मका तरी बघ कुठं कुठं असल चांगली बघ असतील हा त्याला दाणा आहे का बघावं लागतील आणि गट्ट्या सगळ्या खटवाळात काय करायला लागलाय हुडकायला ससा फिसा दिसला काय गट्टू इकडे गट्टू मारण की ससाला हाय ससा तिथं ना ससा सापडत असतो काय त्याला पण एक ससा आहे का हा गाभण आहे काय की त्याला पाळा येत नाही नाही किती बी ससा गाभण असलं तरी ससा भरपूर पळतो माहित आहे का ये इकडे चल त्याला वास आलाय बरं का कशाच तरी त्याच्यामुळे सगळ्या ह्याच्यात खटवाळात फिरून आलाय सगळ्या फुलावर पाडून घेतलाय अंगावर हा कंस अरे त्याला दाणं भरले ते का बघा आधी बघितलं का हा कुत्री तर खाणारच की कुत्र्यांचं आवडतीच आहे की अरे त्याला दाणं आले ते का बघ नाही तर लय कवळ काढ नको हा हाय तर का दिसलं नाही तर अजून नसत्याला का आला अजून आले ते काढा मग काढा हा राहू दे काय दाखवायचं त्याचे आले ते म्हणले की आलं 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 हीच खायला मस्त लागते जर दूध असतं त्याच्यात एकदम भारी वाटत भास्कर चला चुलीत भाजून खाणार आहे का तुम्ही उकडण्यापेक्षा ती भाजलेलं लय भारी लागतं का हाय ती का बरं झालं अरे नाहीतर आधीच टाकलं असतं ना गायींना काढून तर मग मिटली नसती हा आनंद तेवढा तेवढा आहे तर मित्रांनो मस्तपैकी आता वातावरण आहे वैरण काढून झाले आता गायींना नेऊन टाकायची पाणी पाजायचं गायींना जागेला नेऊन बांधायचं त्यांच्या त्यांना वैरण टाकायची तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू जय गुरुदेव दत्ता